व्हॉइस न्यूज प्रवास सत्याचा. शिर्डी येथील साई प्रसादालय परिसरातून एका 6 महिन्याच्या चिमुकलीचे एका व्यक्तीने अपहरण केले. या प्रकरणी मुलीची आई सीमा सुरेश रावत राहणार मध्य प्रदेश यांनी शिर्डी पोलीस स्टेशनला तक्रार दिली. यानंतर शिर्डी पोलिसांनी CCTV च्या आधारे मुलीचे अपहरण करणाऱ्या व्यक्तीचा शोध सुरू केला. चिमुकलीचा सर्व स्तरातून शोध सुरू असताना शिर्डी येथील सप्ताह मैदानावर एक आजी सकाळी 11 वाजता गवत घेत असताना तिला या चिमुकलीचा रडण्याचा आवाज आला आणि ही चिमुकली सुखरूप मिळून आल्याने सर्वांनी मोकळा श्वास घेतला. 6 महिन्याची चिमुकली काट्याकोट्यात पडलेली होती आणि तिच्या रडण्यामुळे मला ती दिसली असे यावेळी आजीने सांगितले. मी गवत कापता कापताना मला आवाज आला तिथं त्या मी चौकड पाहायला लागली. इकडे पाहिले कोणी नाही, कोणी म्हणलं कोणी शिवाय बकरी घेऊन कधी आला असेल तिच्याजवळ असेल लेकडू. आणि मग ती जास्त रडायला लागलं माझी, पण मला घुसायला मग तिथं जागा नाही. आणि मग मी ओझं कापून आली इथं. मी या भाऊला सांगितलं, भाऊ म्हणे खरं म्हणजे हा भाऊ तिकडे करणार काय भाऊ रडायचा आवाज येऊ राहिला. म्हणलं चाल म्हणला लागली तुम्ही तुला आहे तिथे गेलो ते आणखी रडायला लागली बर का. मग म्हणे हो मावशी खरं आहे गोष्ट. आजीला मुलगी सापडताच परिसरातील नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली आणि तात्काळ पोलिसांना घटनेची माहिती दिली. घटनास्थळी पाहणी करत पोलिसांनी या चिमुकलीची वैद्यकीय तपासणी करण्यासाठी साईबाबा सुपर स्पेशालिटी येथे दाखल केले असून शिर्डी पोलिसांनी दाखवलेल्या तत्परतेने नागरिकांनीही समाधान व्यक्त केले. शिर्डी परिसरामधील काल जो घडलेला गुन्हा असा घडलेला होता की 5 ते 6 महिन्याची मुलीला एक अज्ञात व्यक्तींना चोरून नेण्याचा प्रयत्न केला, पण परिसरातील व शिर्डी पोलीस स्टेशनच्या सर्व कर्मचाऱ्यांनी ज्या पद्धतीने मोहीम घेतली आणि शोध मोहीम घेतल्यामुळे आरोपीला मुलीला नेता आला नाही. आणि त्या परिसरामधील जे निमगाव परिसरामधील सप्ताह ग्राउंड त्याच्या शेजारी शिंदेमाळा म्हणून असलेला त्या परिसरात एक वयस्कर आजी म्हणून काम करत होत्या आणि काम करत असताना त्यांना लहान मुलीचा आवाज आला आणि आवाज आल्यानंतर त्यांनी बघितलं की या अशी लहान मुलगी इथं पडलेली आहे. तर तुरंत त्यांनी आम्हाला फोन केले आणि फोन केल्यानंतर आम्ही परिसरात जाऊन तिथून मुलीला बाहेर घेतला आणि बाहेर घेतल्यानंतर शिर्डी पोलीस स्टेशनचे PI व सर्व पोलीस स्टेशनचे सर्व कर्मचाऱ्यांना फोन केले आणि वेळेत त्यांनी तिथं येऊन मुलीची दक्षता घेतली. हा प्रकार सकाळी 11:30 ते 12:30 दरम्यान आम्ही शिवजयंती साजरी करत असताना आम्हाला फोन आले आणि 12 वाजता मुलगी आम्हाला त्या परिसरात सापडली. आणि परिसरामध्ये ज्यावेळेस मुलगी सापडल्यानंतर त्या घरच्यांना एवढा आनंद नसून झाला एवढा शिर्डी पोलीस स्टेशन डिपार्टमेंटच्या सर्व कर्मचाऱ्यांना आनंद झाला का ज्यावेळेस 6 महिन्याची मुलगी चांगल्या परिस्थितीत असताना सापडली तर त्या सर्वांचं सुखरूप सापडल्यामुळं सर्वांना चांगला आनंद झाला. मुलीची प्राथमिक तपासणी केली असता ती सुखरूप असून पुढील तपासणीसाठी मुलीला अहमदनगर सिव्हिल रुग्णालयात पाठविण्यात आले आहे. तर मिळून आलेल्या मुलीची आईला ओळख पटली असून अपहरण करणाऱ्या आरोपीचा 4 पथक नेमून शोध सुरू असल्याचे शिर्डी पोलीस निरीक्षक दीपक गंधाले यांनी सांगितले. काल सकाळी शिर्डी पोलीस स्टेशन अंतर्गत प्रसादालयाच्या समोर एक 5 महिन्याची मुलगी एक व्यक्ती घेऊन जाताना CCTV फुटेजमध्ये दिसून आला. त्याप्रमाणे आपल्याकडे अपहरणाचा गुन्हा दाखल झाल्यानंतर आज सकाळी 11 वाजता आपल्याला निमगावगावचे सरपंच कैलास कातोरे यांना जी माहिती मिळाली होती त्याप्रमाणे आपल्याला त्यांनी फोन करून माहिती कळवली की बाबा एका वयस्कर महिलेला गवत कापत असताना त्या मुलीचा आवाज ऐकू आला. आणि त्यानंतर मग आम्ही स्वतः त्यांची ग्रामस्थ आम्ही सर्वांनी जाऊन त्या ठिकाणी त्या मुलीला घेतलं आणि सुपर हॉस्पिटल या ठिकाणी आलो. तिच्यावर प्राथमिक उपचार केलेले आहेत. तिच्या आईनंही त्या मुलीला ओळखलं आणि मुलगी त्या आईकडे गेल्यानंतर शांत आहे. तसं त्या मुलीचं वय 5 महिने आहे. सदरचा आरोपी CCTV मध्ये आलेला आहे आणि त्याचा आम्ही 4 पथकाद्वारे शोध घेत आहोत. सदरच्या मुलीची प्राथमिक तपासणी केली असता ती नॉर्मल आहे.
अधिक तपासणी कामी आणला तिला आम्ही सिव्हिल हॉस्पिटल नगर या ठिकाणी घेऊन जात आहोत. तसेच या सर्व घटनेमध्ये शिर्डी ग्रामस्थ आणि निमगावचे आजूबाजूचे जे काही ग्रामस्थ आहेत त्यांचंही आम्हाला सहकार्य मिळालं, असंच पोलीस प्रशासनाला त्यांनी सहकार्य करावं असं मी सर्वांना आवाहन करतो. 11 बजे 12 बजे लगते लगे 12 बजे. अच्छा है, भगवान चाहे तो मिल गई मेरी लड़की, उनकी तकदीर में नसीब थी, उनका आशीर्वाद साईं बाबा का, इसलिए नहीं मिलने क्या मिलती क्या, कौन जो घूम जाता ना मिलता नहीं, फिर मेरी नसीब थी मिल गई. मैदान में उधर कहीं पड़ी थी एक भाई बुढ़ी आई थी, वो देखी घास काटने आई थी, फिर उसने देखा फिर उन लोग गए थे, तो कुछ लोग गए थे उठा के लेके इसको. अभी मेरे को ज़्यादा बताया नहीं इतना ज़्यादा, ये बोले मैदान में मिली, उतना आगे चल के ज़्यादा मालूम नहीं. प्रतिनिधि गणेश भालेराव सह सुवर्णा ताकटे, ओएस न्यूज, शिर्डी.